मी सर्वप्रथम आज बाळासाहेबांचा वाढदिवस आहे, त्यांना मी शुभेच्छा देतो, त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांचं राजकीय अजून उत्कर्ष हो अशी मी सदिच्छा त्यांना देतो. आमच्याकडे कुठलाही त्यांचा राजीनामा आलेला नाही, त्याच्यामुळे मी तेच म्हणलं ना, तुम्ही जे हवे जे आमच्या काँग्रेसच्या बद्दल फार चिंता. मी आज मीडियातही पाहत होतो, प्रिंट मीडियातही पाहत होतो, काल कसबा विधानसभेमध्ये काँग्रेसनी फॉर्म भरला आणि बीजेपीनी भरला. आमचे दोन नेते येऊ शकले नाही त्यांच्या व्यक्तिगत कामामुळे, तर त्याची हेडलाईन झाली. पण भाजपची साधी चर्चा होत नाही. तिथं काय अवस्था आहे भाजपची ते तुम्हाला निकालामध्ये कळेल. पण मी सांगायला तात्पर्य असं की काँग्रेसची चिंता मीडियाला फार आहे, ती ठेवलीच पाहिजे. कारण लोकशाहीमध्ये आम्ही चौथा स्तंभाला मानणारी लोक, जे लोक मानत नाही त्यांच्याबद्दल तुम्ही दाखवू पण नका. त्यांच्या हातात काही व्हायचं असेल तर होऊ द्या. पत्र लिहित आहे, त्यांचे पत्र व्हायरल होत आहे, ते राजीनामा देत आहे. मला ते दाखवा ना. आम्ही तुम्हालाच प्रश्न विचारतोय की ते पत्र दाखवा. पुढच्या राजनीती पुढच्या रणनीतीच्या बद्दलची कार्यकारिणीची बैठक 15 तारखेला आम्ही ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये पक्षाच्या पातळीवर या सगळ्या गोष्टींची चर्चा केली जाईल. असेच आणखी व्हिडिओ आणि बातम्यांसाठी डाउनलोड करा दिव्य मराठी ॲप.